जमिनीमध्ये बोरवेलचे व विहिरीचे भूगर्भातले पाण्याचे लेअर कशा पद्धतीने शोधले जातात त्याचे प्रात्यक्षिक आज चाकणगावचे भूजल तज्ज्ञ श्री प्रफुल्ल टंगसाळे यांनी जमिनीचा सर्वे करून बोरवेलची गाडी लावून पाणी बाहेर काढून दाखवले आहे. आपण आलेलो आहोत चाकण येथील मेदनकरवाडी या ठिकाणी. मी प्रफुल्ल टंगसाळे, भूजल तज्ज्ञ, चाकण. आपण आलेलो आहोत या पवार यांच्या प्लॉटमध्ये. यांची 1 ते 1.5 गुंठ्याची ही जागा आहे. या 1 ते 1.5 गुंठ्यामध्ये आपल्याला पाण्याचा शोध घ्यायचा आहे. पाण्याचा शोध घेताना आपण 3 प्रकारे 3 मेथड वापरून पाण्याचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे ही एक काठी आहे, ही पेरूची काठी आहे. हे पाणी चेक करताना ह्याच्यामागं एक गोपित दडलेलं आहे. ते असं आहे की पाणी चेक करताना जो माणूस पाणी चेक करतो आहे त्या माणसाचा ब्लड ग्रुप ORH पॉझिटिव्ह पाहिजे. ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जादूटोणा नाही आहे. यामध्ये मॅग्नेटिव सेन्स कसे असतात त्यावरती ते कळतं. ओ पॉझिटिव्हचं रक्त सर्वांना चालतं, परंतु ओ पॉझिटिव्हवाल्या माणसाला ओ पॉझिटिव्हचंच रक्त लागतं. ओ पॉझिटिव्हच्याच माणसामध्ये मॅग्नेट मेथड जास्त असतात. पाहूयात आपण. आता मी काठीने प्रथमतः सुरुवात करतो पाणी चेक करायला. चेक करीत असताना मॅपमध्ये बघायचं आहे पूर्व पश्चिम लाईन कशी आहे आणि त्या पूर्व पश्चिम लाईनवरतीच आपल्याला फिरायचं आहे. सुरुवात करतो मी आता. कंपासमधनं आपण बघितलं आहे की पूर्व पश्चिम दिशा कशी आहे. तर ही पूर्व आणि ही पश्चिम आहे. आपल्याला पूर्व पश्चिम फिरून उत्तर दक्षिण शोधायची आहे. उत्तर दक्षिण ज्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे, जी लेअर गेलेली आहे, त्या लेअरमध्ये ही काठी आपल्याला मॅग्नेटिव सेन्सप्रमाणे दिसणार आहे. या ठिकाणी पाण्याचा स्रोत आहे. या ठिकाणी काही लोक कॉपर रॉड वरती पाणी चेक करतात. कॉपर रॉड वरती पाण्याच्या क्रॉसिंग कधीही कळत नाही. कॉपर रॉड वरती फक्त पर्क्युलेशन कळतं. जमिनीमध्ये फुगवटा किती आहे आणि या ठिकाणी खडकाच्या वरती किती पाणी आहे हे फक्त यावरती कळू शकतं. याला कॉपर मेथड म्हणतो आपण. कॉपर अशा पद्धतीने धरतात काही लोक, ठीक आहे. पण हे कॉपर जिथं पर्क्युलेशन असेल त्या ठिकाणी फिरायला सुरुवात करतं. जो रेड आहे तो डेंजर झोन, म्हणजे पर्क्युलेशन किती आहे हे फक्त विहिरी चेक करण्यासाठी आपण वापरू शकतो. ह्यांनी जर पाणी चेक केलं आणि तुम्ही बोर मारला तर वरती 30 ते 35 फुटावरती पाणी लागतं आणि खाली बोर पूर्णपणे रिकामा असतो. आपण जे चेक करतो आहे आता ह्या एरियातलं, जिथं आपण पॉईंट दिलेला आहे तिथं आपण राऊंड मारणार आहोत. तर इथं पर्क्युलेशन किती प्रमाणात अवेलेबल आहे ते तुम्हाला जाणवेल. हे पा, या ठिकाणी याचा स्पीड वाढलेला आहे. कारण ओरिजिनल जिवंत पाणी आणि प्लस पर्क्युलेशन जास्त प्रमाणात असल्यामुळं याचा स्पीड या ठिकाणी जास्त असणार आहे. आता आपण असंच समोर जाऊया. आपण पाहत आहात की याचा स्पीड जो आहे एकदम स्लो झालेला आहे. मग पुन्हा आपण त्याच जागी जाऊया. रॉडने लगेच जागा सोडलेली आहे.
याचा अर्थ या ठिकाणी परकुलेशन तर आहेच आहे, परंतु लेअरला देखील पाणी, जिवंत पाणी या ठिकाणी सापडत आहे. या ठिकाणी पाण्याच्या दोन लाईन, तीन लाईन किती एकत्र आल्यात आपण बघूया. या ठिकाणी आपल्याला सर्कल मारतोय आपण, हे पूर्ण सर्कल चेक करायचं आहे आपल्याला. हा जो एक लेअर सापडलेला आहे आपल्याला आत्ता, हा आहे ईशान्य लेअर. हा पूर्व पश्चिम लेअर आहे. हा आग्नेय लेअर सुद्धा यांना मिळालेला आहे. हा दक्षिण लेअर मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी जे पाणी सापडलेलं आहे हे पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण ह्या दोन मुख्य लेअर आणि आग्नेय आणि ईशान्य ह्या दोन उपलेअर. याचा अर्थ असा की या ठिकाणी शेतीला मुबलक पाणी मिळेल. यांची जागा आहे 1 ते 1.5 गुंठा आणि यांना मिळालं आहे शेतीचं पाणी. म्हणजे एखाद्याचं नशीबसुद्धा असं आजमावलं जातं की त्यांना पिण्यापुरतं पाहिजे आणि मिळतं आहे शेतीचं पाणी, आणि शेतकऱ्यालासुद्धा अशा शिरा सापडत नाहीत. आता आपण पुढलं मेथड बघूया. आपल्या गाडीला जी बॅटरी असती, त्या बॅटरीला दोन वायर्स असतात. दोन वायरी ज्यावेळेस आपण एकत्र करतो त्यावेळेस स्पार्क होतं. त्याच पद्धतीने पूर्व पश्चिमवरती आपण उजवा पाय देतोय आणि डावा पाय हा उत्तर दक्षिणवरती ठेवतोय. तो आपण इकडे घे, तो आपण जवळजवळ करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे क्रॉसिंगपर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. तर ही कळशी मॅग्नेट सेन्सनी कशा पद्धतीने हलती आहे हे तुमच्या लक्षात येईल. पॉज कर. पुन्हा परत एकदा आपण पूर्व पश्चिम चेक करतोय आणि उत्तर दिशेला पाय दिलेला आहे. तर चेक करीत असताना आपण लक्ष देत आहे की ही कळशी मी हलवत नाही आहे किंवा हातसुद्धा वाकडा करीत नाही आहे. हा आहे क्रॉसिंग. या ठिकाणी सेंटर पॉईंट घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण इथं आता हा गज ठोकत आहोत. बरेचसे पानाडी किंवा भरपूर लोक सांगतात की खुटी ठोकायची नाही, पाणी खुटवलं जातं, पण ही सगळी अंधश्रद्धा आहे. ह्या श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका. पाण्याचे मेथड हे ओ पॉझिटिव्हच्याच माणसाला कळतात. अगदी मी नाही तर तुम्ही जरी ओ पॉझिटिव्ह असताल, तुम्ही जरी हा प्रयोग करून बघितला तरी तुम्हाला पाणाड्याची गरज न भासता आपण स्वतः करू शकता. पूर्व आहे, ही पश्चिम आहे, ही उत्तर आणि ही दक्षिण आहे, ही ईशान्य आणि ही आग्नेय आहे. ह्या चारही शिरांचा क्रॉसिंग या ठिकाणी झालेला आहे. आता आपण या ठिकाणी मार्क म्हणून, सेंटर पॉईंट म्हणून हा गज लावत आहोत. करण 1, 2, 20. मित्रांनो, आता आपण पाहतात की हा जो सेंटर पॉईंट आहे याला चार लेअर आहेत. हा जो सेंटर पॉईंट आहे या ठिकाणी पूर्व पश्चिम हा एक लेअर सापडलेला आहे, उत्तर दक्षिण हा एक लेअर सापडलेला आहे, ईशान्य ते वायव्य हा एक लेअर सापडलेला आहे, आणि नैऋत्य ते आग्नेय असे 1, 2, 3, 4 असे चार लेअर या ठिकाणी सापडलेले आहेत. तर सरासरी पूर्व पश्चिम हा जो लेअर लागतो हा आपल्याला लागतो
65 ते 70 फुटावरती. उत्तर दक्षिण जो आहे तो आपल्याला लागतो 185 ते 190 फुटावरती. ईशान्य आणि वायव्य जो लागतो तो आपल्याला लागतो 265 ते 270 दरम्यान. आणि नैऋत्य आग्नेय जो लागतो तो आपल्याला लागतो कमीत कमी 310 ते 320 फुटावरती. परंतु हे ज्यावेळेस 4 लेअर सापडतात त्यावेळेस गाडीचा कॉम्प्रेसरसुद्धा काम करत नाही. 7.5 किंवा 5 किंवा 3 पाणी अशा पद्धतीने हे पाणी लागत असतं. त्यामुळं ड्रिलिंगला कवर करण्यासाठी तो कॉम्प्रेसर तेवढ्या हाय पॉवरचा लागतो. तर या ठिकाणी आपण गाडी कोणती येणार आहे तर ती गाडी येणार आहे लो प्रेशर. तर सरासरी आपल्याला टोटल बोर हा घ्यायचा आहे 310 फुटाचं या बोरला टार्गेट आहे. या ठिकाणी 65 ते 70 फुटावरती मांजऱ्या खडक लागणार आहे. हा खडकाचा प्रकार आहे. ज्या ठिकाणी लाल लागतं त्या ठिकाणी हा मांजरा खडक लागतो. 185 ते 190 फुटावरती ब्लॅक बोल्डर त्या खडकाचं नाव आहे, जे काळ्या कारीत पाणी आहे. त्यानंतर परत एक थर मांजऱ्या खडकाचा लागतो. आणि दुसरा जो आहे चौथा तो आहे ब्लॅक बोल्डर. पण या ठिकाणी आपल्याला ब्लॅक बोल्डरमध्येच तो बंद करायचा आहे. लाल रानामध्ये कधीही मांजरा खडकामध्ये कधीही बोरवेल्स बंद करायचं नाही. 1-2 पाईप जास्त टाकायला लागले हरकत नाही, कारण तो जो लेअर असतो तो हलक्या पद्धतीचा असतो. वरच्या पाण्याच्या प्रेशरमुळं किंवा काही ठिकाणी ब्लास्टिंग करतात त्या ब्लास्टिंगमुळं तो लेअर सरकू शकतो. सरकल्यानंतर ते पाणी पण इकडं तिकडं जाऊ शकतं. सेंटर पॉइंट आपण बरोबर घेतलेला आहे. शिवाजी माने, मी आज सकाळी प्रफुल्ल टंगसाळे यांना फोन केला आणि माझ्या जागेमध्ये मला बोर घ्यायचा होता, त्याच्यामुळं ते आले. आल्यानंतर चेक केलं, 1 रिझल्ट दिला आपल्याला त्यांनी आणि आपल्या बोरला 3.5 इंची पाणी लागलेलं आहे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.